You're listening to ChiniMandi.com podcast. इंधनांच्या वाढत्या दरामुळे भारत इथेनॉल उत्पादनास चालना देईल असे नितीन गडकरी यांचे म्हणणे. ऊर्जा कंपन्यांनी साखर कारखानदारांना सौर प्रकल्प उभारण्याच्या बदल्यात कोठार केले देऊ. कर्नाटकातील शेतकऱ्यांनी ऊसाचे दर प्रति टन वाढवून 3,200 रुपये करण्याची केली मागणी. आम्हाला केवळ मुमियास शुगरला पुनरुज्जीवित करण्यासाठी गुंतवणूकदार हवा आहे असे केनियातील शेतकऱ्यांचे म्हणणे. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाची 67,208 नवीन प्रकरणे आली समोर.